चांद्रयान तीन हे चंद्रापासून हाकेच्या अंतरावर आहे चौदा जुलै रोजी श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपित झालेलं चांद्रयान तीन चाळीस दिवसांच्या प्रवासानंतर चंद्रावर उतरण्याच्या तयारीत आहे आज बुधवार तेवीस ऑगस्ट रोजी ही यान सायंकाळी साधारणत सहा वाजण्याच्या सुमारास चंद्राच्या पृष्ठावर उतरेल इस्रोच्या या मोहिमेवर भारतासह हो जगभरातील शास्त्रज्ञांचं लक्ष असून सामान्य नागरिकही या क्षणासाठी आहेत भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोने ने आजवर एकशे चोवीस अंतराळयान मोहिमा ब्याण्णव प्रक्षेपण मोहिमा पार पाडल्यात गगनयानासह अनेक मोहिमाही आखल्यात त्याचबरोबर इंटरप्लॅनेटरी मिशन आदित्य चांद्रयान शुक्रयान आणि मंगळयान अशा अभिमानास्पद मोहिमा राबवल्यात इस्रो भारतीय भारतीय मनाला अभिमान वाटेल अशी कामगिरी नोंदवली आहे आपल्या मून मिशन अर्थात चांद्रयान मोहिमेतील चांद्रयान तीनचे चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशात यशस्वी प्रवेश करत एक ऐतिहासिक टप्पा गाठलाय चांद्रयान तीन ही मोहीम कशी होती लँडिंगसाठी तेवीस ऑगस्ट हीच तारीख का निवडण्यात आली या आधीच्या दोन मोहिमांमध्ये काय घडलं हेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर सर्वप्रथम चांद्रयान तीन ही मोहीम कशी होती आणि या मोहिमेची प्रमुख उद्दिष्ट कोणती आहेत हे आपण जाणून घेऊया भारत पुन्हा चंद्रावर पाऊल टाकण्यासाठी सज्ज झालाय चौदा जुलैला चांद्रयान तीन अवकाशात झेपावलं मोहिमेसाठी चोवीस तासांची रंगीत तालीम लॉन्च रिहर्सल अकरा जुलैला पार पडली चांद्रयान तीन हे भारताच्या चांद्र अभियानातलं तिसरं यान आहे या मोहिमेत चंद्रावर सॉफ्ट लँडिंगचा म्हणजेच अलगतपणे यान उतरवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे याआधी केवळ रशिया अमेरिका आणि चीन या तीनच देशांना अशी कामगिरी साधता आली होती चांद्रयान तीन मोहिमेचं एकूण बजेट सहाशे पंधरा कोटी रुपये असल्याचं सा सांगितलं जाते याआधी चंद्रयान दोन साठी नऊशे सतरा कोटी रुपये खर्च झाले होते मग ही मोहीम त्यापेक्षा स्वस्तात कशी होते तर चंद्रयान दोन मध्ये ऑर्बिटर म्हणजे ग्रहाभोवती कक्षेत फिरत राहणारं यान लँडर म्हणजे ग्रहावर खाली उतरवलं जाणारं यान आणि रोवर म्हणजे प्रत्यक्ष ग्रहाच्या पृष्ठभागावर संचार करणारं यान यांचा समावेश होता चंद्रयान तीन मध्ये ही लँडर आणि रोवर असतील पण ऑर्बिटर ऐवजी प्रपल्शन मॉड्यूलचा समावेश करण्यात आलाय हे मॉड्यूल लँडरला चंद्रापर्यंत पोहोचवण्याचं काम करेल आणि काही वैज्ञानिक निरीक्षणही नोंदवतील पण ऑर्बिटरपेक्षा याचा खर्च कमी असल्याचं सांगितलं जात आहे तसंच चांद्रयान दोनचं ऑर्बिटर अजून कार्यरत असून त्याचा वापर चांद्रयान तीन सोबत संपर्कासाठी केला जाणार आहे चांद्रयान तीन चंद्रावर यशस्वीरित्या अलगत उतरवणं चंद्राच्या पृष्ठभागावर संचार करण्याची रोवरची क्षमता दर्शवणं आणि वैज्ञानिक निरीक्षण नोंदवणं इस्रोच्या म्हणण्यानुसार चांद्रयान तीन मोहिमेची ही तीन प्रमुख उद्दिष्ट आहेत दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे लँडिंग साठी तेवीस ऑगस्ट हीच तारीख का निवडण्यात आली तर वास्तविक तेवीस ऑगस्ट ही तारीख आहे ज्या दिवशी चंद्रावर दिवस सुरू होतो एक चंद्राचा दिवस पृथ्वीवरील चौदा दिवसांच्या बरोबरीचा असतो जेव्हा सूर्यप्रकाश सतत उपलब्ध असतो चांद्रयान तीनच्या उपकरणांचं चा आयुष्य चंद्राच्या एका दिवसाचं आहे कारण ते सौर ऊर्जेवर चालणारे उपकरण आहेत आणि त्यांना कार्यरत राहण्यासाठी सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते रात्री चंद्र खूप थंड होतो हे तापमान उणे शंभर अंश सेल्सिअस पर्यंत पोहचतं अशा कमी तापमानात उपकरणं गोठू शकतात आणि काम करणं थांबवू शकतात निरीक्षण आणि प्रयोगांसाठी जास्तीत जास्त वेळ मिळण्यासाठी चांद्रयान तीन चांद्र दिवसाच्या सुरुवातीला उतरवणं आवश्यक आहे याआधी ज्या दोन चांद्रयान मोहिमा झाल्या त्यामध्ये नेमकं काय घडलं का हे आपण पाहूया भारताने खर्चिकशा मोहिमेद्वारे चंद्रावर यान पाठवावं की नाही या विषयावर बरीच चर्चा झाल्यानंतर चंद्रावर यान पाठवण्याच्या निर्णयाला मंजुरी देण्यात आली त्यानुसार एक कालबद्ध कार्यक्रमही आखण्यात आला चांद्रयान एक हे भारताचे पहिले चांद्रयान होते हे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने बावीस ऑक्टोंबर दोन हजार आठ रोजी प्रक्षेपित केलं आणि ऑगस्ट दोन हजार पर्यंत चालवलं गेलं या मोहिमेमध्ये चंद्राच्या परिभ्रमण यंत्र आणि प्रभावक यंत्राचा समावेश होता या मोहिमेमुळे भारताच्या अंतराळ कार्यक्रमाला मोठी चालना मिळाली भारताने चंद्राविषयी संशोधन करण्यासाठी स्वतःचं तंत्रज्ञान शोधलं आणि विकसित केलं आठ नोव्हेंबर दोन हजार आठ रोजी या यानाने चंद्राच्या कक्षेत यशस्वीरित्या प्रवेश केला चांद्रयान दोनचं प्रक्षेपण बावीस जुलै दोन हजार एकोणीस रोजी सतीश धवन स्पेस सेंटर येथील दुसऱ्या लॉन्च पॅडवरून दुपारी दोन वाजून त्रेचाळीस वाजता एलव्हीएम तीन अर्थात लॉन्च व्हेकल मॉडेल तीन द्वारे चंद्रावर करण्यात आलं नियोजित कक्षाची पेरेजी एकशे एकोणसत्तर पूर्णांक सात किलोमीटर आणि अपोजी पंचेचाळीस हजार चारशे पंचाहत्तर किलोमीटर होती यामध्ये चंद्राचं परिभ्रमण लँडर आणि रोवर यांचा समावेश होता हे सर्व भाग भारतात विकसित करण्यात आले होते चंद्रावरील पाण्याचं स्थान आणि विपुलता यांचा नकाशा तयार करणं हे मुख्य वैज्ञानिक उद्दिष्ट होतं ऑर्बिटर फंक्शनल बिघाड अर्थात उतरण्याच्या अंतिम टप्प्यात नियंत्रण गमावल्यामुळे लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर क्रॅश झाला चांद्रयान तीनचं प्रक्षेपण सतीश धवन अंतराळ केंद्र श्रीहरिकोटा येथून चौदा जुलै दोन हजार तेवीस रोजी दोन वाजून पस्तीस वाजता व्ही तीन एम चारद्वारे करण्यात आलं आज या यानाच्या सफलतेचा प्रती क्षण उतरलं चंद्र मोहिम कोणालाही नव्या युगाची अंतराळ शर्यत किंवा स्पेस रेस आहे असं वाटतं तर कुणाच्या मते आपल्या देशातलं तंत्रज्ञान किती विकसित आहे हे दाखवण्याची ही संधी ठरू शकतं पण या स्पर्धेपलीकडे जाऊन पाहिलं तर बहुतांश चंद्र मोहिमा या भविष्यातल्या इतर अंतराळ मोहिमांची पहिली पायरी आहेत यातल्या अनेक मोहिमातून जीवनावश्यक सामुग्री चंद्रावर पाठवली जाणारे म्हणजे दशकभरात काही माणसं चंद्रावर राहायला जाऊ शकतात तिथे अभ्यास करू शकतात भविष्यात माणसाला मंगळावर जायचं असेल तर त्या मोहिमेच्या तयारीसाठी हा टप्पा महत्वाचा असणार आहे तर प्रेक्षकांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा